विना परवाना गाळप केलेल्या 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी 38 कोटींचा दंड ठोठावला आहे। गाळप हंगाम सुरू करण्यास साखर कारखान्यांना अर्ज करूनही साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घ्यावा लागतो। त्याशिवाय साखर कारखाने सुरू केल्यास कारखान्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतं। विना परवाना गाळप केलेल्या ऊसांना साखर आयुक्त प्रतिटन 500 रुपये दंड आकारणी करू शकतात। दरम्यान विना परवाना गाळप केलेले 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दंड ठोठावला असून या 9 कारखान्यांना तब्बल 38,17,31,500 रुपये दंड वसूल करण्यात आला। दंड ठोठावण्यात आलेल्या 9 कारखान्यांपैकी 4 पुण्यातील, 2 सांगली, 1 सातारा आणि 2 सोलापूरमधील असेल अशी माहिती मिळते। 7 कारखाने सहकारी तर 2 खासगी यांचा समावेश आहे। सर्वाधिक 7.5 कोटी दंड ठोठावलेला साखर कारखाना सांगलीच्या राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा देखील असल्याचं माहिती मिळते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।